आज आहे आपला ब्लॉग तो 6वा दिवस आणि आज आहे 12वीचा पहिला पेपर आणि आपल्या गावातून एकच पोट्टा गामा त्याचा पेपर आहे. तर मग आपल्याला त्याला सोडायला जायला लागते. तर मग आता चाललो मी त्याला त्याच्या घरी बोलायला त्याला की काय म्हणते बा काय नाही. तर मग चाललो रस्त्यानं चालत चालत मग एक काकू भरतात जे पाणी आणि त्या काकूनं पुरा रोडावर नेला सांडून टाकलं होतं पाणी. म्हटलं काकू सांडलं कसं काय, तर ते काकू म्हणे अरे ते गोंडस खाली पडला माझ्या. तर मग मी म्हटलं ठीक आहे बा चला मग मी चाललो आता चक्कीच्या रस्त्यानं. चक्कीच्या रस्त्यानं पजाकात जात जा हरभरा. मग त्याने हरभरा त्याला हातचं मारून त्याला जरासं. मग चालला आलो मी इकडे विहाराची इकडे विहाराची इकडे जाता जाता त्याला म्हणायचं होतं आजित त्याला की गुड लक हे कुत्र्याला ते कोणीतरी बीट टाकलं होतं. तर मग कुत्रे बी निरा तोंड घालू घालू मॅट झालं त्याच्यात. मग मी चाललो मग मी पोचलो विहारापाशी. विहारापाशी एक बी पोट्टा बसलो नव्हता. मी म्हटलं अस्तीन पोट्टे बसेल त्याच्यापाशी बसायला भेटलं असतं पण एकही पोट्टा बसलो नव्हता. आता आपल्याला जायचं होतं त्या गल्लीत कारण की आज कारण की आदित्यचं घर म्हणजे गामाचं घर त्या गल्लीत होतं. तर मग आपल्याला जायचं होतं त्या गल्लीत. मग आलो आपण हर्षाच्या घरापासून त्याचा बुडा बसलो होता जामखात. मग मी म्हटलं चला बा चाललं गल्लीत. आदित्य मले पाहून हसत जाय. आदित्य होता फुल विचारात म्हणे काय लिहू पेपरात. मी म्हटलं काही लिहून टाकजो म्हटलं फक्त पेपर नको कोरा सोडून येऊ. तो म्हणे का आज पेपर जाते वाटते का पुरा. म्हटलं जाऊ दे म्हटलं सप्ले टाकजो त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. अभ्यास काही केला नाही तेव्हा वर्षभर आणि आता काही चोयत काही फायदा नाही तुया. तुला वर्षभर रील्स आणि माश्या मारल्या तुया आता काय फायदा तुया लिहून. पेपरात तर काही येणार नाही. जाऊ दे सगळं देवावर टाक. जाय अभिषेक दादाचा आशीर्वाद घे आणि जैन बोलून निंग पेपरात यायले. मी म्हटलं त्याला दिलासा दिला जरासा आणि चाललो मग घराच्या रस्त्यानं. घराच्या रस्त्यानं मग आज आपल्याला जायचं होतं. अगदी सुजितदा बसलो होता पबजी खेळत. पबजी खेळत मी म्हटलं खेळू का म्हटलं दादा सांग. तो म्हणे नाही म्हणे जाय म्हणे तुम्ही एकटाच खेळतो. मी म्हटलं ठीक आहे बा चाललो मग मी घरी. पोट्टे माधरजोतपणा करतात. मग आल्या ती देशमुख भाऊ. देशमुख भाऊ कुरत बरं गल्लीत माजवन. सगळं झाल्यावर मग मी चाललो होतो आपल्या घराच्या रस्त्यानं. आज आईनं फोन लावून म्हटलं होतं की वावरात तूर काढणं आहे. तर मग जाय ते पोते पकडायले. मी म्हटलं ठीक आहे बा जातो मग पोते पकडायले. तर मग आता राहिलं मग आता पहिले जातो वावरात आणि मग आदित्यसोबत जातो. मग मी म्हटलं ठीक आहे. पोट्ट्याले म्हटलं चला आपल्याला चक्कीतला डबा न्यायचा आहे. तर मग पोट्टे आले आपल्यासोबत. मग पोट्ट्याले नेलं आणि पोट्टे जाती त्याला डबा आणि मी चाललो घराच्या रस्त्यानं. घराच्या रस्त्यानं जाता जाता हे आलं अभिषेकदाचं घर. अभिषेकदाच्या घरात चाललो होतं ते संडास बांधणं. संडास बांधण्याचं ते आणले होते गिट्टी. गिट्टी टाकली होती. मग मी चाललो घराच्या रस्त्यानं. घराच्या रस्त्यानं जाता जाता मग निघालो मी वावराच्या रस्त्यानं. वावराच्या रस्त्यानं जाता जाता आपल्याला गाडीवर बसून जायचं होतं. मग गाडी गाडी निघालो आणि आपल्या वावरात काढणं होते तूर. हे आबा बरं जात जात तुरीचे गंभीले. म्या पकडलं होतं कट्ट आणि त्याच्यात तो टाकत जाय तूर. माई तूर काढणं झाली. आता काकाचे काढणं चालू होती. तर मग मी म्हटलं चला आता घरी जायला पुरते. मग माझ्या काकानाचं काढणं चालू होतं. तर मी म्हटलं जातो मी घरी. मला झाले 2 एकरात 2.5 कट्टे. आता मग चांगलं झालं बा जाऊ द्या म्हटलं. या बारीनं आपले फवारे बी चांगले नव्हते काहीच नाही. मग आलो आदित्य संघ. बसलो गाडीवर तयारी केली आणि निघालो आदित्यसोबत. आदित्य म्हणे की लवकर जा लागते म्हणे तर ती लिस्टले लवकर लागते. आदित्यनं चांगली ताकत नाही एकदम गाडी. मी म्हटलं त्याला आरामानं गाडी चालव पण आता कायचं ऐकते एकदम चारच्या स्पीडनं एकदम चिंगाट गाडी चालवली त्यानं. तो म्हणे भाई लवकर अटेंड करायचं तर ती यानं त्या ताकदनं मारला नाही राहता रायडरसारखा स्टंट. समोर आपल्या गाडी त्याला बी ओव्हरटेक करणार होता आदित्य. हा आदित्य इतक्या जोरात गाडी चालू आहे की मला व्हिडिओ काढायला तकलीफच जात जाय निरा. मा इतक्याच डोळ्यात पाणी येत जात जाय पण मी कसाही बी व्हिडिओ काढला. याला म्हटलं आरामानं चालव पण हाही आरामानं चालू आहे नाही. मी म्हटलं चाल बाबा आता लवकर घाई झाली तुला आता. मग आता आला मी बोगत्यात गावाच्या. बाबाच्या बोगत्यात चालू होती कलर पेंटिंग. मग कलर पेंटिंग तेव्हा जाती होता ट्रक उभा. मग आलो आम्ही दुसऱ्या साईडनं. मग दुसऱ्या साईडनं इकून कलर झाला होता पुरा. मग हे दोघं माणसं चालले होते कलर करून. तर मग आता आम्ही आलो शाळेच्या एकदम जवळ. डवले शाळेत होता पेपर आदित्यचा. डवले शाळा आमच्या गावाहून 3 किलोमीटर दूर आहे कारण की आमचा डेलीचा रस्ता आहे तो उमरीत जायचा. आम्हाला इथूनच डेली जाणं जाणं करायला लागते. मग आदित्यची शाळा एकदम जवळ होती. तर मग आदित्यचं जमलं होतं. तर ते पोट्टे पाहत जातात पेपराची वाट. पेपराची वाट पाहत जातात ती गर्दी इतकी होती की मी म्हटलं आदित्यला चाल म्हटलं रोहित्याला घेऊन येऊ. मग आदित्य म्हणे चाल म्हणे त्याचाही मी पेपर आहे. त्या रोहित्याला घ्यायसाठी आम्ही निघालो त्याच्या घराच्या इकडे. घराच्या इकडे जाता जाता मग पोट्टे करता जाता ती इकडेच. त्या रोहित्याच्या घरातून जरासकत जवळ होतं. मग या बागाला जात जात ती ताकदनं सायकल. मी म्हटलं चला ती येईल ओव्हरटेक मार आणि लवकर घेऊन ये कारण की लिस्टला गेलं जरासकच टाईम आहे. मग आदित्याला म्हटलं इकून त्याचं घर आहे म्हटलं या गल्लीत टाक. मग आलो आम्ही त्याच्या घरापाशी. घरापाशी आदित्य म्हणे की त्याच्या घरातून जरासकत जवळ आहे. मी म्हटलं हे भाई आलं ती उसाच्या 2 गाड्या उभ्या असतात. म्हटलं हे त्याच्यात अति राहते तो. मी म्हटलं आधी हेच आहे त्याचं घर. मग आम्ही थांबलो त्याची वाट पावरलो आहे. आजी करायचा ती पूजा. रोहित्यात झाली होती तयारी. त्यानं घातला बूट आणि आला तो आमच्या गाडीवर बसायले. मी म्हटलं चाल म्हटलं बस लवकर लिस्टले जरासा टाईम आहे. तेवढून मी बसलो आता आणि तो म्हणे तू काय करू राहिला. मी म्हटलं ब्लॉग शूट करू राहिलो.
आदित्यनं दामटली ताकदनं गाडी फुल निरा रस्त्यानं पोट्टे येडेचाले करत करत शाळेत येऊ राहिले. मॅम म्हटलं चाल म्हटलं यायच्या पहिले आपल्याला पोचायचं आहे. पोचायले मग जरासा कसं टाईम होता आम्हाला तिथून निघाला टेम्पो आला. मग याला ओव्हरटेक करता करता मग आम्ही पोचलो शाळेपाशी. मॅम म्हटलं आधी दूरच थांबव पोट्टे लयात त्याची गर्दी लय असेल. मग आदित्य म्हणे ठीक आहे म्हणे दूर थांबू म्हणे आपण द्यायच्या. हे पाय पोट्ट्याची पुरी गर्दीच गर्दी. आता जरा कमी झाली पहिली लय होती. आज आता ढवले सरचा बर्थडे म्हणून तर ते करता कार्यक्रम. मग ती थांबलो आम्ही तेव्हा त्याची गर्दी किती होती. मग गर्दीच्या मॅम म्हटलं आधी अतिच थांब म्हटलं लिस्ट लागली की मग तू पळत जातो. मॅम म्हटलं तू म्हणे ठीक आहे. मग अजून गेली गाडी आणि मग आदित्यने म्हटलं जाय तू म्हटलं मग मी जातो घरी. आदित्य म्हणे बरोबर जातो म्हणे घरी. मग म्हटलं ठीक आहे म्हटलं हे पोट्ट्याचं घालते काय माहिती ते इडेच आले. मग आदित्यले तो पोट इथे आवाज देत जाय म्हणे लवकर लिस्ट लागली आणि पाहता नंबर आणि चाल. मग आधी आला रोशा. मग रोशाला म्हटलं चाल आपण सांगा जाऊ घरी. रोशा माझ्या तो छायाचा रस्त्याने निघला. हे आहे हर्षाची कोमीन. हर्षा जर का व्हिडिओ पाहत असला तर हर्षाला दिली तिनं पप्पी. मग आम्ही चाललो घरी. उमेश काका घेऊन आले गाडी. मग म्हटलं याच्या मागं बी शिरूदादा बसला होता. मग उमेश काका म्हणत काय शूट नको करू म्हणत. मग मी आलो घरी. मॅम म्हटलं ठीक आहे बा चला आता आजचा ब्लॉग झाला. कसा वाटला कमेंट करा. नाही वाटला तर राहू द्या.